सांभाळत असताना कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्राचं खणखणीत नाणं, एक रुपयात शेतकऱ्यांना कृषी पीक विमा राबवत करोडो रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून देणारे राज्याचे आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेबांना विनंती आहे सभेला संबोधित करावं. आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब. जनतेचा ताही देशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, सर्व घटक मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार माननीय डॉक्टर किरणजी लहमटे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं राजूर येथे होत असलेल्या या सभेला इथं उपस्थित माझे मित्र विद्यमान आमदार आणि भावी आमदार डॉक्टर किरणजी लहमटे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवतीच्या कार्याध्यक्षा सौ निर्मलाताई नवले, माननीय विनयजी सावंत, माननीय जालंदनजी वाकचौरे, कपिलजी पवार, सीतारामजी गायकर, शर्मिलाताई येवले, शरदराव चौधरी, रोहिदास भोर, सुरेशजी नवले, संजयजी वाकचौरे, सुधीरजी शेळके, व्यासपीठावर इथं उपस्थित महायुतीचे या मतदारसंघातले जिल्ह्यातले सर्व सन्माननीय नेते आणि याच्या राजूरच्या सभेला विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि प्रचंड उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो, इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, मला आठवतं 5 वर्षापूर्वी डॉक्टर लहमटे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं याच ठिकाणी जाहीर सभा झाली आणि त्या सभेत लहमटे साहेबांना या भागाचं आमदार करावं म्हणून मी विनंती केली आणि त्या विनंतीच्या बदल्यात मी म्हणलं होतं की माझा गुलाल घेईल का नाही माहीत नाही, पण इथं येऊन मी लहमटे साहेबांचा गुलाल नक्कीच घेईल. पण निवडणुकीच्या निकालानंतर ज्या ज्या काही घडामोडी झाल्या, होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं झालं, त्याच्यामुळं ना मला माझा गुलाल घेता आला ना लहमटे साहेबांचा गुलाल घ्यायची इथं येता आलं. पण नियतीला कदाचित एका निवडणुकीचा गुलाल विजयाचा घ्यायचा याच्यासाठी इथं मला बोलवायचं नव्हतं, 2 निवडणुकीचा एकदाच गुलाल घ्यायचा हे कदाचित नियतीला मान्य असेल. म्हणून डॉक्टर साहेब मी आपली आणि इथल्या मायबाप जनतेची क्षमा मागतो. पण एक निश्चित आहे, मी महाराष्ट्रभर या निवडणुकीत अनेक सभा घेतल्या, त्या सभेच्या माध्यमातून एकूणच महाराष्ट्राचं या विधानसभेचं राजकारणाचे वेगवेगळे फॅक्टर माझ्या लक्षात आले. पण राजूरला आल्यावर इथं अकोल्या मतदारसंघामध्ये एकच फॅक्टर आहे,
आणि एका फॅक्टरमुळं पुन्हा एकदा इथल्या अकोल्यातल्या मायबाप जनतेनी मतदानाच्या अगोदरच हे निश्चित केलंय की ज्यांनी 5 वर्ष आपली प्रामाणिकपणे इमानदारीने सेवा केली त्याच डॉक्टर किरण लामटेंना दुसऱ्यांदा आपली सेवा करायची संधी द्यायची. मी येता येता माझ्या सहकाऱ्याला विचारलं की डॉक्टर साहेबांच्या विरोधात कोण कोण उभा आहे. नावं बघितले मोठी मोठी नाव आहेत. म्हणलं प्रमुख लढाई काय, ते म्हणले तशी प्रमुख लढाई नाही. म्हणले आपल्या डॉक्टरवर काही जण टीका काय करतात, म्हणले तसं टीका करण्यासारखं पण काही नाही. म्हणलं मग निवडणूक कशावर चालली आहे, म्हणले डॉक्टर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक करतात आणि समोरचा जो तुतारीचा उमेदवार आहे तो फक्त एकच टीका करतोय गद्दार. मी तुम्हाला प्रश्न आता ते इथलाच आहे पण त्याचा राजकीय प्रवाह जर तुम्ही बघितला, कदाचित ज्या राजकीय पक्षाचे चिन्हच तुम्हाला माहीत नसतील तेवढे सोडले तर ह्यो घडी सगळ्या चिन्हावर वरायला आणि ह्यो आम्हाला म्हणतोय गद्दार. आणि तुतारीने आणि तुतारीच्या आदर्श नेतृत्वानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं. 78 पासून ज्यांचा संबंध राजकीय जीवन कारकीर्द ही फक्त विश्वासघातकाची आणि गद्दारीची राहिलेली आहे, पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही. आणि त्यांच्या सांगण्यावरून दादा सहित आम्ही सगळ्याने केलं की आम्ही गद्दार. म्हणजे समजून घ्या काय ते कळालं. मला आपल्याला एकच सांगायचं, ना अजित दादानी कुणासोबत गद्दारी केली, ना आम्ही कुणासोबत गद्दारी केली. आमचं इमान जर कुणासोबत असेल मग डॉक्टरच इथल्या मातीतल्या मायबाप जनतेशी, आमचं आमच्या मातीतल्या मायबाप जनतेशी, महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेशी आदरणीय दादांचं आहे. का तर शेवटी आम्ही ज्या मायबाप जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले आम्ही आमच्या मातीसाठी मातीतल्या माणसासाठी आम्ही जे विकासाचं स्वप्न पाहिलं ते पूर्ण करायचं असेल तर सत्तेत जावं लागेल. तुम्ही मात्र 19 निवडणुकीचा निकाल जरा आठवा महाराष्ट्राचा. त्यावेळेसची शिवसेना म्हणजे आत्ताची उभाटा आणि भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत पूर्ण दिलं होतं. पण काय खेळ झाला बघा, कोण कुणासोबत गेलं, भाजपपासून कुणाला फोडलं त्याला काय म्हणतात, शाहू. त्याला गद्दारी नाही म्हणतो, गद्दारी फक्त आमच्यासारख्या बारीक सारीक छोट्या कुटुंबात जन्माला आले आहेत का, मग डॉक्टर असतील मी असेल आम्ही गद्दार. ते मोठे ना, त्यांनी काही केलं तर जमत. बर एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जर समोरासमोर बसायचं असेल ना ह्या धनंजय मुंडेची तयारी आहे. 2017 च्या गणेश चतुर्थीच्या तिथीला काय झालं, दिल्ली तिथपासून ते दादांच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून ते सगळं आणि साधा सुद्धा नाही पुराव्या दिवशी
आम्हाला गद्दार म्हण नका. 78 पासून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी गद्दारी कुणी केली आहे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहित आहे. कदाचित नव्या पिढीला माहीत नसेल, ज्यांना हा शब्द लगेच तोंडात आला की चांगला वाटतो. मला एक सांगा, आज महायुतीचं सरकार आहे, 1.5 वर्षापासून महायुतीच्या सरकारमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी लांबटे साहेब आमच्या सोबत असंख्य आमदार, आज दादांच्या सोबत महायुतीमध्ये गेलोत. पहिल्या 2.5 वर्षाच्या काळात ना ह्यांना काही करता आलं, ना मला काही करता आलं, ना तुम्हाला घराच्या बाहेर निघता आलं कोविडमध्ये. मग आत्ता जर तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करायचे आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर आपली बांधिलकी, आपला विचार, पुरोगामी, त्याच्यासोबत कसलीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर गेलोत. आणि डॉक्टर लांबटे साहेब, मला अभिमान वाटतो की तुम्ही तुमच्या मतदारसंघात एवढ्या कमी काळात 2,500 कोटी रुपये विकासाची कामं या ठिकाणी आणले. जे केलं ते मी वाचून दाखवत नाही, जे करणार त्याचाही शब्द आपल्याला दिला. पण हे सगळं जर करायचं असेल तर सत्तेत गेलं, विकासासाठी पैसा आणला, मायबाप जनतेच्या अडीनडीपासून प्रत्येक गोष्टीत लांबटे साहेबांनी कामाला आलं की मग टीका ह्यांच्याकडे दुसरी कुठलीच नाही. गद्दार, आता हे जे गद्दार म्हणणार आहेत ह्यांना याच मातीत मूठ माती द्यायची आहे 20 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून, आणि अशा प्रकारे द्यायची आहे की पुन्हा म्हणून या मतदारसंघात पूर्णपणानं आपलं जे स्वप्न आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपला हा मतदारसंघ काश्मीर नंतर, एवढं सौंदर्य या मतदारसंघात. पर्यटनाच्या दृष्टीनं काश्मीर नंतर जर आपला हा मतदारसंघ आहे आणि उभा देश नाही तर जगातून पर्यटनासाठी इथं, प्रत्येक जगातल्या देशातला पर्यटक इथं आणायचा असेल तर या मतदारसंघात सर्वाधिक येणाऱ्या काळात निधी आणायचा असेल तर लांबटे साहेबच पाहिजेत, महायुतीचं सरकारच पाहिजे, त्याच्याशिवाय येणार आहे का? कळलं. तुम्ही किती मतदान निवडून देणार आहेत? 1.5 लाख. उगत अजित दादांच्या लीडच्या पुढे उघड जाऊ नका. मी आपल्याला एवढंच सांगतोय की जो माणूस आपल्या मायबाप जनतेशी, मातीशी इमान ठेवून असतो, नियती प्रत्येक गोष्ट त्याला देत असते, जे तुमच्या तोंडातून निघालं ते सुद्धा येणाऱ्या काळात होईल. पण यावेळेस लांबटे साहेबांचा विजय हा ऐतिहासिक असला पाहिजे. मी या प्रचाराच्या दरम्यान महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे लोक निवडणुकीच्या दरम्यान काय टीका करतात याचा पूर्ण अभ्यास केला. मी जरा थोडासा चिकित्सक आहे, ह्यांच्याकडे प्रचाराला मुद्दाच नाही. आता काही दिवसापासून तर फक्त एक व्हिडिओ काढला, बॅगा तपासलीत, मग आमच्या तपासता मग त्यांच्या का नाही, त्यांच्या तपासता मग त्यांच्या का नाही, मग सगळ्याच्या तपासायला लागल्यावर टीका दुसरी काहीच नाही. आमच्या बॅगा तपासायला येत हीच टीका. अरे त्या बॅगा सगळ्याच्याच तपासायलेत. पण मला निवडणुकीच्या अगोदरचा काळ आठवतोय, लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि महायुती सरकार मधला या 5 वर्षातला शेवटचा अर्थसंकल्प ज्यावेळेस आमचे नेते आदरणीय दादांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवला, त्यावेळेस पहिली योजना महत्वाकांक्षी या महाराष्ट्राच्या आमच्या लाडक्या बहिणीसाठी आणली, महिन्याला 1,500 रुपये देण्याचा. ज्यावेळेस योजना जाहीर केली
सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर हे महाविकास आघाडीचे नेते एवढे तुटून पडले. ते म्हणले असली काय योजना असती का, ही महाराष्ट्रातल्या आमच्या माय बहिणीची अपमान करणारी योजना आहे, हे पैसे एवढे देऊ शकत नाहीत, सरकारच्या तिजोरीत काहीच नाही, ही पूर्णपणानं फसवणूक केलेली आहे, बेकायदेशीर आहे. ज्या वेळेस पहिल्या महिन्याचे पैसे आमच्या भगिनींच्या खात्यावर गेले, पुन्हा त्याच्यावर टीका केली, म्हणले लवकर काढून घ्या, ह्यांचं काही खरं नाही म्हणजे आमचं, म्हणले का नाही असं म्हणाल्यानंतर सरकारने ठरवलं रक्षाबंधनाच्या दिवशी एकदाच 3 महिन्याचे द्यायची. आम्ही ज्यावेळेस एकदाच 3 महिन्याचे दिले त्यावेळेस ह्यांचे तोंड बंद झाले, पण नुसते तोंड बंद होऊन ह्यांचं पोटातलं दुखणं बंद झालं नाही. ही योजना बंद पडावी म्हणून आमच्या लाडक्या बहिणीला जे 1500 रुपये महिन्याला मिळतात ते कायम बंद व्हावे म्हणून इकडं टीका बंद केली आणि दुसरीकडं कोर्टात गेले ही योजना बंद व्हावी म्हणून. आणि आता जे कोर्टात गेलेच तेच तोंड घेऊन जर तुम्हाला मत मागायला येत असतील तर त्यांना आपण आपल्या पायातलं पायथान काढून अगोदर दाखवायला पाहिजे. अरे एकीकडे सरकार तुमच्या खात्यावर डायरेक्ट देत आहे, आमच्या लाडक्या बहिणींना आमच्या माय माऊलींना या महाराष्ट्रातलं स्वावलंबी करत आहे, अरे त्या योजनेचं स्वागत करायला पाहिजे, पण तुम्ही स्वागत नाही केलं. तुम्हाला कळालं की आता काही खरं नाही, लोकसभेची निवडणूक झाली, थोडासा निकाल जात पाणी आणि धर्मावर मताचं राजकारण करून विजय काय मिळवला एवढे हुरवळले की एका लाडक्या बहिणीच्या योजनेतच अर्धे झाले. टीका बंद केली, पुन्हा लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका करता येत नाही म्हणून म्हणले लाडक्या बहिणीचं झालं, पुन्हा म्हणले आमच्यावर टीका, म्हणले लाडक्या भावांचं काय, लाडक्या भावांना सुद्धा 6,000-10,000 स्टाइपेंड सगळं चालू आहे, लाडक्या भावावर सुद्धा आता टीका करता येईना म्हणून ते म्हणले आता लाडक्या बहिणीला तुम्ही लाडकं केलं, भावाला लाडकं केलं, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कधी लाडकं करणार, ह्यांना माहीतच नाही. महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या पोरावर ज्यांनी सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले त्याच्याच खांद्यावर कृषी विभागाची जबाबदारी दिली. देशात पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्या राज्यात पीक विम्याची योजना चालू आहे पण शेतकऱ्याच्या खिशातून प्रीमियम जात नाही, 1 रुपयात पीक विमा योजना देशात फक्त एकमेव महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी आणली. त्याच्यावरही म्हणतात विमा काय सगळा मिळाला आहे, अरे शेतकऱ्याच्या खिशातून तो रुपया चालला आहे, आपल्या खिशातून रुपया चालला आहे आणि त्या रुपयावर जे मिळायचं ते मिळायला आहे, जे आजकाल जंगली रम्मीमध्ये सुद्धा मिळत नाही. बघा जेवढे हसले त्यांच्या मोबाईलमध्ये जंगली रम्मी आहे. पण याच्यावर टीका, अरे यांना महायुतीवर आमच्यावर टीका करायची असेल तर काहीतरी मुद्दा घ्या. आज शेतकऱ्यांसाठी केंद्राचे पीएम किसान सन्मान योजनेचे मोदी साहेबांचे 6,000 रुपये येतात का नाही, ती योजना चालू झाली. माझ्यावर कृषी विभागाची जबाबदारी आल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी आपण एक योजना आणली ज्या योजनेचं नाव राज्य सरकारने म्हणले जर केंद्र मोदी साहेब 6,000 देत असतील तर महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा 6,000 दिले पाहिजेत. नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्राने चालू केली, ते 6,000 हे 6,000 12,000 झाले. रुपयात विम्याचे येणार आहेत ते जे येते ते येतात, हे 12,000 येतात डायरेक्ट येतात ना खिशात. एवढ्यावर मधल्या काळात आता आपल्याकडे माहिती आहे फार मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहे, धान उत्पादक शेतकऱ्याला आजपर्यंत इतिहासात मधल्या काळात जेवढी मदत झाली अनुदान रूपी तेवढी मदत कधीच कुठं झाली नाही. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना सुद्धा
5000 कोटी रुपये 78 लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 5000 रुपये हेक्टरी प्रमाणे जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय केला. हे शेतकऱ्यांच्या खिशात आले का नाही? आता टोटल लावा बरं वर्षाचे, ते 12000 अनुदानाचे, विम्याचे. आणि एवढ्यावर लांबटे साहेबांनी सांगितलं 12.5 HP पर्यंत. मला आठवतं जसं मी राजकारण चालू केलं, ज्या ज्या वेळेस मी शेतकऱ्यासोबत रस्त्यावर उतरून लढलो त्या त्यावेळेस शेतकऱ्याची एकच मागणी होती की आम्हाला आमच्या शेतीसाठी मोफत वीज पाहिजे. बरोबर आहे का नाही? या अंतर अर्थसंकल्पामध्ये या मायबाप शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय केला 7.5 HP पर्यंत. आता ही योजना अशी आहे, गावाकडच्या आपल्या वाडी वस्तीवर सांगायचं झालं तर मागचं बिल भरायचंच नाही आणि पुढचं येणारच नाही अशी व्यवस्था आपण केली आहे. लांबटे साहेब म्हणले 12.5 HP पर्यंत, आणि हा शब्द आहे आमचा 12.5 HP पर्यंत. तर जेवढ्यानी टाळ्या वाजविल्या तेवढ्या शेतकऱ्यांकडे लाईट बिल येत आहे. बाकीच्या शेतकऱ्यांकडे मोठी आहेत पण बिल येत नसावं. मग मला सांगा, एक शेतकरी उठून ज्याला 7.5 HP च्या मोटराचं वर्षाचं बिल किती येत आहे? म्हणजे पहिलेच बिल येत नाही किती? एवढं नाही, 50000 येत नाही, पण 15000 रुपयापर्यंत ते बिल येतं. आता ते इथून पुढे येणार नाही, ते पैसे तुमचे वाचले का नाही? सर्वाधिक फायदा या महायुती सरकारनं जर कुणाचा केला ते मायबाप शेतकऱ्यांचा केला आहे. शेतकऱ्याच्याही खतावर पैसे, त्याच्या घरातल्या त्याच्या मुलीच्या बहिणीच्या आईच्या खात्यावर सुद्धा लाडक्या बहिणीमधून पैसे. एवढंच नाही, आपण एक मुद्दा उपस्थित केला ज्या निराधारांच्या आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा लाडक्या बहिणी एवढे पैसे मिळाले पाहिजेत. आज तेही आम्ही शब्द देतोय, लाडक्या बहिणीप्रमाणे त्या सुद्धा होतील. आणि 1500 नाही 2100 रुपये महिन्याला द्यायचा हा शब्द या ठिकाणी दिलाय. आणि तुमच्या विकासाच्या बाबतीत मी येऊन शब्द द्यावा एवढा मोठा नाही. 2500 कोटी रुपये या 1.5 वर्षात लांबटे साहेबांना दिले या मतदारसंघाच्या विकासासाठी. मध्ये दादा येऊन गेले, दादानी सांगितलं 4000 कोटी रुपये या मतदारसंघाच्या विकासाला देतो. आणि गळ्याच्या सांगतो, दादानी एकदा का शब्द दिला तो शब्द अजित दादा पूर्ण करणारच. हे दादांचं नेतृत्व. त्याच्यावरती मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज. आता पाचन किती? 5 रुपयांनी ह्याला चालू जात, 7 रुपये. आणि ते 7 रुपये आपण देतोय याच्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा जो हमी भावाचा विषय, ते सुद्धा महायुतीचं सरकार मार्गी लावेल हा शब्द मी या निमित्तानं देतो. आणि सर्वात महत्वाचं सांगतो की जर या महायुती सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी 12.5 कोटी जनतेला महाराष्ट्राच्या जर लाडकं केलंय तरी जर महाविकास आघाडीचे मोठ्या मोठ्या पुढाऱ्यापासून इथं विरोधात उभा असणाऱ्या उमेदवारापर्यंत जे टीका करत असतील, तर मी माननीय मुख्यमंत्र्याच्या सोबत प्रचारात एका दिवशी होतो, दादांच्या सोबत होतो. मी म्हणलं आता सगळ्याला दिलंय, सगळ्याला लाडकं केलंय, जी आता आपल्या विरोधात बडबड करायला लागलेत ना,
त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी एखादी लाडकी योजना युतीचं सरकार आल्यावर काहीतरी त्यांना द्यावा लागेल, त्याच्याशिवी काही गप बसणार? ती अगोदरच आपली चालू आहे फुकट. तीर्थयात्रा चालू आहे, वय सगळ्या चालू आहेत, जो ज्याच्यात बसल त्याच्यात. पण एक सांगतो, आज आम्ही महायुतीमध्ये लामटे साहेब उभा आहेत, मी उभा आहे, आणि डोळ्यात डोळे घालून आपल्या आज आशीर्वाद मागू शकतो एवढ्यासाठी की आम्ही अगोदर दिलंय, तुमच्या खात्यात आलंय, आणि पुढे जे देणार आहोत त्याचा जे वादा केलाय तो सुद्धा दादानी केलाय, महायुतीच्या सरकारनी केलाय. आम्ही देऊन बोलतोय की आम्ही एवढं दिलंय, पुन्हा द्या. ह्यांचं तर काही खरंच नाही, ह्यांच्यासारखे लबाड गळ्याचे मी कोण बघितले नाहीत. आता त्यांनी ज्या लाडक्या बहीण योजनेला विरोध केला, ह्यांनी ह्यांच्या जाहीरनाम्यात दिले आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आणणार आणि 3000 देणार. अरे वा, आम्ही 1500 देऊ लागलो तो पोटात दुखू लागलं, आता तुम्ही 3000 कसे देणार? मी माहिती काढली की ही योजना पूर्वी या महाविकास आघाडीने किंवा काँग्रेसने इतर राज्यात कुठं दिली आहे का, ज्यांचं तिथं सरकार आहे. मी अगोदर बघितलं हिमाचल प्रदेशमध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस याच काँग्रेस म्हणजे तिथं महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा काढला, तिथं महालक्ष्मी योजना 3000 रुपये देणार म्हणून सत्तेत आले. आणि आमच्या मायमाऊलीला विचारले, आजपर्यंत 3.5-4 वर्ष झालं हिमाचल सरकार, आजपर्यंत 1 रुपया मिळाला नाही, एवढ्यावर थांबले नाहीत. त्याच्यानंतर कर्नाटकला इलेक्शन झाल्या, तीच महालक्ष्मी योजना, तेच 3000 कर्नाटकमध्ये कॉपी पेस्ट जाहीरनाम्यात आणलं, सरकारमध्ये आले. आणखीनही कर्नाटकच्या एकही आमच्या मायमाऊलीच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा गेला नाही, तिथं त्यांनी फसवलं. लोकसभेसोबत तेलंगणाला इलेक्शन झाली, त्या तेलंगणाच्या इलेक्शनमध्ये तेच महालक्ष्मी योजना, तेच कॉपी पेस्ट, तेच 3000 आजपर्यंत तिथं सुद्धा, कारण माझ्या लागून आहे तेलंगणा, तिथं सुद्धा एका महिलेला 1 रुपया मिळाला. एवढे फसवे आहेत. म्हणजे आम्ही करतो त्याला विरोध होत नाही, आणि तुम्ही जाहीरनामा द्याता तिकडे डायरेक्ट वरून पडणार आहे. कमाल आहे, एवढे लबाड आणि फसवे कुणीच नाही. म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, हाही शब्द दिलाय आमच्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी की महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा आम्ही माफ करणार. लामटे साहेबांना वाटतं की मी इथं आल्यावर तुम्ही मोठ्या मताने विजय होता, पण तुम्हाला माहीत नाही मलाही असं वाटतं की मी तुमच्या प्रचार केल्यावर मी परळीतून निवडून येतो. आता हा जो विश्वास आहे तो विश्वास आम्ही जे बघतोय ते इथं बसलेल्या मायबाप जनतेकडे बघून, आणि हा विश्वास येणाऱ्या 20 तारखेला वोटिंग मशीनवर 2 नंबरला माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेबांचं नाव आहे, चिन्ह आहे घड्याळ, त्याच्या समोरचं बटन दाबा. 4000 दिलेत, मागच्या वेळेस 52000 मताने विजय झाले होते, 57000 ऐतिहासिक विजय करा. जे दादांना शब्द दिलाय त्याच्यापेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द मी दादांच्या वतीनं पुन्हा एकदा इथं देतो ऐतिहासिक विजयाला. आपण सगळेजण शिक्कामोर्तब करा, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद, जय हिंद. जोरदार जणांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अकोले तालुक्याच्या हितासाठी आणि युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एक संधी आमदार डॉक्टर किरण लामटे यांनाच.